फ्रेंड्स, आज घेणार आहोत आपण सेकंड मेथड रँक कोरिलेशनची। आपण आतापर्यंत रँक कोरिलेशनची फर्स्ट मेथड घेतली आणि थर्ड मेथड घेतली, ठीक आहे। फर्स्ट मेथड मध्ये आपल्याला रँक दिलेला होता 1, 2, 3, 4, 10 सीरीज पर्यंत। सेकंड मध्ये उलटसुलट सॉरी थर्ड नंबरच्या मेथड मध्ये उलटसुलट नंबर दिले होते 20, 25 असे डबल संख्यामध्ये। आपण त्यांचं काय केलं होतं की त्या रँक तयार केल्या आणि त्यापासून एक्झाम्पल सॉल्व केलं। आता जे सेकंड मेथड आहे, आपण सेकंड मेथड घेत आहोत। सेकंड मेथड रँक कोरिलेशन थ्री जज रँक। जेव्हा आपल्याला रँक ह्या तीन तीन सीरीज मध्ये दिलेला असतो, किती सीरीज मध्ये, तीन सीरीज मध्ये, ठीक आहे। मग आता रँक ह्या जेव्हा रँक आपल्याला तीन सीरीज मध्ये दिलेल्या जातात तेव्हा त्या रँक आपल्याला काढून दिलेले असतात असं समजायचं सेकंड मेथड मध्ये। जसं की आपल्याकडे क्वेश्चन दिलेला आता हा इथे दिला एक सीरीज 1, 6, 5, 3 असा क्वेश्चन दिला आपल्याला। आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, आपण नोट्स मध्ये बघू पहिले क्वेश्चन। द कॉम्पिटिशन इन द ब्युटी कॉन्टेस्ट आर रँक बाय थ्री जज। थ्री जज मध्ये आपण जे समजून झालं तर सेकंड मेथड आहे। थ्री तीन रँक आले तर समजून झालं सेकंड मेथड। आता खाली दिलं त्याने आपल्याला कॅन्डिडेट्स ए बी सी डी ई एफ जी एच आय जे, ठीक आहे। ते कॅन्डिडेटचा काही रोल नसतो, कॅन्डिडेट आपण साईडला लिहिलं तरी चालतात, नाही लिहिलं तरी चालतात, ए बी सी डी ते काहीच कामाचं नसते आपल्यासाठी, ठीक आहे। ते आपण फक्त सगळ्यात लास्टला ते काउंटिंग करतो आपला नंबर एन साठी 1, 2, 3, 4, 10 साठी। नंतर फर्स्ट जजला आपण नाव देऊ एक सिरीज, ठीक आहे। नंतर सेकंड जज त्याला नाव देऊ वाय सिरीज आणि थर्ड जज अशा तीन जज दिला। तीन जज म्हणजे तीन रँक। आपण जसं की इथं दिलं एक्स वाय जेड, फर्स्ट सिरीज, सेकंड सिरीज आणि थर्ड सिरीज असं त्याला आपण नाव देऊ, ठीक आहे। मग आता एक्स वाय जेड भेटले आपल्याला। आता इथं क्वेश्चन लिहिला आपण एक्स वाय आणि जेड, ठीक आहे। आता हे रँक 10 पर्यंत दिलेलं असतात, ठीक आहे। 10 च्या आतमध्ये रँक असतात, 10 च्या आतमधले अंक असतात, शब्द राहतात, ठीक आहे। 12, 15, 20, 40 असे आले तर समजून चालायचं थर्ड मेथडचं गणित आहे, त्याच्यावर आपल्याला रँक काढायचा आहे। आता इथं आपण या एक्स सिरीजला आर वन नाव देऊ, काय नाव देऊ त्याला आपण आर वन, ठीक आहे। इथं आर वन याला नाव देऊ, ठीक आहे, एक्स सिरीजला पहिल्या मेथड सारखं करू, ठीक आहे। त्यानंतर याला नाव देऊ आपण आर टू म्हणजे रँक दुसरी, या झेडला नाव देऊ आपण आर थ्री। आता आपण काय करत होतो आतापर्यंत, आर वन मधून आर टू मायनस करत होतो आणि डिफरन्स काढत होतो। आता इथं तीन सिरीज आहेत आपल्याकडे, किती सिरीज आहेत, तीन, त्यामुळे आपल्याला डिफरन्स पण 1, 2, 3 काढावा लागेल। डिफरन्स काढल्यानंतर एका सिरीज होतो तर आपण एका सिरीज म्हणून आपण एकच डिफरन्स काढत होतो। आपल्याकडे तीन सिरीज आहेत म्हणून आपण 1, 2, 3 डिफरन्स काढू, ठीक आहे। नंतर आपण डिफरन्सचा स्क्वेअर काढतो, आपल्याकडे एकच सिरीज होती म्हणून आपण एकच डिफरन्सचा स्क्वेअर काढत होतो। तर आता इथं काढता वेळेस तीन डिफरन्स आहेत आपल्याकडे म्हणून 3 डिजिटचा काय काढावा लागेल, आपल्याला स्क्वेअर काढावा लागेल, ठीक आहे। जसं आता मी लिहिलेलं आहे, आता इथं समजून सांगतो मी तुम्हाला, ठीक आहे। आता सगळ्यात पहिले आपण एक्स मायनस वाय म्हणजे पहिला डिफरन्स काढू, ठीक आहे। डिफरन्स वन आर वन मायनस आर टू म्हणजे पहिली सिरीज मायनस दुसरी सिरीज। आर वन म्हणजे काय, एक्स सिरीज मायनस व्ही, एक्स सिरीज मायनस वाय, ठीक आहे। मग आता एक्स मधून वाय मायनस करायचं आपल्याला, एक मधून तीन गेले इथं मायनस दोन, ठीक आहे। सहा मधून पाच गेले प्लस एक, पाच मधून आठ गेले मायनस तीन, दहा मधून सहा गेले प्लस मध्ये सहा, दहा मधून चार गेले प्लस मध्ये सहा, सात तीन मधून सात गेले मायनस चार, ठीक आहे। त्यानंतर दहा दोन मधून दहा गेले मायनस आठ, त्यानंतर सहा चार मधून दोन गेले प्लस दोन, तीन नऊ मधून एक गेला प्लस आठ, त्यानंतर सात मधून सहा गेले प्लस वन, आठ मधून नऊ गेला मायनस वन। हा झाला पहिल्या सिरीजचा डिफरन्स आर वन मायनस आर टू। आता आपला डिफरन्स टू काढायचा आहे, डी टू काढायचा आहे म्हणजे डिफरन्स दुसरा काढायचा आहे। डिफरन्स दुसरा काढता वेळेस आपण लिहू आर टू मायनस आर थ्री, काय लिहू आपण आर टू मायनस आर थ्री म्हणजे दुसऱ्या सिरीजचा आणि तिसऱ्या सिरीजचा डिफरन्स ह्या वाय आणि झेडचा। मग आता मायनस तीन सॉरी तीन मायनस सहा इथे आन्सर येईल मायनस तीन, पाच मायनस चार इथे आन्सर येईल प्लस, आठ मायनस नऊ आन्सर येईल मायनस वन, चार मायनस आठ आन्सर येईल मायनस चार कारण चार लहान आहे, सात मायनस पाच आन्सर येईल प्लस मध्ये सहा, दहा मायनस दोन आन्सर येईल प्लस मध्ये आठ, दोन मायनस काही इथं दोन मायनस तीन आन्सर येईल मायनस वन, दोन मायनस सॉरी एक मायनस दहा आन्सर येईल मायनस नऊ, त्यानंतर सहा मायनस पाच आन्सर येईल प्लस वन, नऊ मायनस सात आन्सर येईल प्लस दोन, ठीक आहे। आता याचा आपल्याला डी थ्री कसा काढू आपण, जसं आपण डी वन काढला आर वन मायनस आर टू, डी
टू काढला आपण आर टू मायनस आर थ्री आता आपल्याला काढायचं आहे डी थ्री डी थ्री काढता वेळेस आर वन मायनस आर थ्री कसा काढतो आपण डी थ्री आर वन मायनस आर थ्री ठीक आहे आता डी थ्री काढता वेळेस आपण फॉर्म्युला लिहिला आर वन मायनस आर थ्री ठीक आहे मग आता आर वन आपल्याकडे आर वन हा दिलेला आहे आणि आर थ्री आपल्याकडे हा दिलेला आहे म्हणजे एक्स मायनस जेड वन मायनस सिक्स इथं आन्सर भेटला आपल्याकडे मायनस फाईव्ह ठीक आहे त्यानंतर सिक्स मायनस फोर इथं आन्सर भेटला आपल्याकडे प्लस मध्ये ठीक आहे त्यानंतर इथं फाईव्ह मायनस नाईन आन्सर भेटला मायनस फोर त्यानंतर टेन मायनस एट इथं भेटले टू त्यानंतर थ्री मायनस वन इथं भेटले टू प्लस मध्ये टू मायनस टू इथं आन्सर भेटला आपल्याला झिरो त्यानंतर फोर मायनस थ्री इथं आन्सर भेटलं प्लस वन नाईन मायनस टेन इथं आन्सर भेटलं मायनस वन ठीक आहे सेवन मायनस फाईव्ह इथं आन्सर भेटला आपल्याकडे प्लस टू आणि इथं एट मायनस सेवन इथं आन्सर भेटला आपल्याकडे प्लस वन आपण आतापर्यंत काय काढला डिफरन्स काढला आता या डिफरन्स वरून डिफरन्सचा काय करू आपण स्क्वेअर काढू काय करू आपण स्क्वेअर ठीक आहे मग आता स्क्वेअर काढता वेळेस डी वन चा स्क्वेअर डी वन आपल्याकडे दिलेला आहे हा याचा स्क्वेअर दोनचा स्क्वेअर स्क्वेअर हा प्लस मध्ये राहतो मायनस इथं इथं चार वनचा स्क्वेअर वन तीनचा स्क्वेअर इथं नाईन मायनस आहे प्लस मध्ये सहाचा स्क्वेअर थर्टी सिक्स छत्तीस चारचा स्क्वेअर इथं सोळा आठचा स्क्वेअर आठ आठ चौसष्ट सिक्स्टी फोर टूचा स्क्वेअर इथं फोर त्यानंतर एटचा स्क्वेअर सिक्स्टी फोर त्यानंतर वनचा स्क्वेअर वन याचा स्क्वेअर वन आता यांची ऍडिशन करू काय करू इथं ऍडिशन ठीक आहे आता ऍडिशन सर्वात लागतो सर्वात जीव त्यानंतर इथं सेकंड नंबर काढू आपण आता डी टू आता डी टू काढता वेळेस डी टू चा काय करायचं आपल्या इथं स्क्वेअर डी टू चा स्क्वेअर स्क्वेअर काढता वेळेस इथं थ्री चा स्क्वेअर नाईन प्लस मध्ये वन चा स्क्वेअर वन वन चा स्क्वेअर वन फोर चा स्क्वेअर सिक्सटीन सोळा सिक्स चा स्क्वेअर थर्टी सिक्स त्यानंतर एट चा स्क्वेअर सिक्स्टी फोर सेकंड नंबर मध्ये त्यानंतर वन चा स्क्वेअर वन नाईन चा स्क्वेअर एटी वन त्यानंतर टू वन चा स्क्वेअर वन टू चा स्क्वेअर इथं फोर यांची पण आपण काय करू इथं टोटल करू लास्टला ठीक आहे त्यानंतर आता काढायचं आपल्या डी थ्री चा स्क्वेअर काय काढायचं आपल्या डी थ्री चा स्क्वेअर आता डी थ्री चा स्क्वेअर काढता वेळेस आपल्याला काय बघावं लागेल इथं डी थ्री बघावं लागेल म्हणजे डिफरन्स थ्री डिफरन्स थ्री मध्ये इथं फाईव्ह फाईव्ह इथं फाईव्ह फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह पंचवीस पाच पाच पंचवीस प्लस मध्ये स्क्वेअर हा मायनस प्लस मध्ये असतो मायनस मध्ये असतो इथं दोन इथं चार इथं चार इथं सिक्सटीन सोळा त्यानंतर इथं टू टू च इथं फोर इथं टू आहे इथं फोर त्यानंतर झिरो झिरो चा स्क्वेअर झिरो वन वन चा स्क्वेअर वन वन मायनस वन चा वन टू चा फोर आणि इथं वन सर्वात लास्ट आता टोटल करता वेळेस आता टोटल करता वेळेस आपल्याकडे खाली इथं वन आणि इथं वन ठीक आहे आता टोटल करता वेळेस इथं लिहायचं आपण सिग्मा डी वन चा स्क्वेअर इज इक्वल टू इथं लिहायचं सिग्मा डी टू चा स्क्वेअर इज इक्वल टू इथं सिग्मा डी थ्री चा स्क्वेअर इज इक्वल टू ठीक आहे मग आता सर्वात पहिले आपल्याकडे या डी वन स्क्वेअर ची टोटल भेटते आपल्याला 200 किती टोटल भेटते आपल्याला 200 200 ठीक आहे याची टोटल भेटली आपल्याला 200 डी वन स्क्वेअर ची टोटल भेटली 200 आता आपण बघू डी टू स्क्वेअर ची टोटल आता डी टू स्क्वेअर ची टोटल आहे आपल्याकडे 214 214 214 आणि नंतर सर्वात लास्टला डी थ्री चा स्क्वेअर ची टोटल येते आपल्याकडे 60 किती येते टोटल आपल्याकडे 60 ठीक आहे परत एकदा सांगतो आपण एक्स सिरीज वाय सिरीज आणि झेड सिरीज असे तीन सिरीज तयार केल्या त्यावर आर वन आर टू आर थ्री इथे डिफरन्स आर वन मायनस आर टू म्हणजे पहिली संख्या पहिल्या सिरीजमधून दुसरी सिरीज मायनस डी टू मध्ये दुसऱ्या सिरीजमधून तिसरी सिरीज मायनस डी थ्री मध्ये पहिल्या सिरीजमधून तिसरी सिरीज काय केली मायनस यावर याचा स्क्वेअर काढला पहिल्या डिफरन्सचा स्क्वेअर दुसऱ्या डिफरन्सचा स्क्वेअर आणि हा तिसऱ्या डिफरन्सचा स्क्वेअर आता या डी याचं काय केलं आपण टोटल पहिल्या टोटल आहे डी वन स्क्वेअर टोटल आहे 200 डी टू स्क्वेअर ची टोटल आली 214 आणि डी थ्री स्क्वेअर ची टोटल आली आपल्याकडे 60 ठीक आहे तर आता याप्रमाणे हे झाल्यानंतर आपल्याला आपला फॉर्म्युला टाकून हे एक्झाम्पल तीन वेळेस सॉल्व्ह करायचं किती वेळेस तीन वेळेस ठीक आहे मग आता आपण हे एक्झाम्पल काय करू थ्री वेळेस सॉल्व्ह करू ठीक आहे तर आता आपल्याला
तीन याचे आंसर काढायचे आहेत आपल्याला. कॅल्क्युलेशन ऑफ काय करायचं आपलं रँक कोरिलेशन. आतापर्यंत रँक कोरिलेशन आपण एका सिरीजचं गणित होतो तर एकच वेळेस काढत होतो कॅल्क्युलेशन ऑफ रँक कोरिलेशन. आता आपल्याला इथं डिफरन्स तीन आहेत आपल्या डी वनचा स्क्वेअर, डी वनचा स्क्वेअर, डी टूचा स्क्वेअर, डी थ्रीचा स्क्वेअर. स्क्वेअर तीन वेळेस आहे त्यामुळे रँक कोरिलेशन काढतो वेळेस तीन वेळेस फायनल आन्सर काढतो. ठीक आहे, मग आपण सगळ्यात पहिले इथे लिहू फर्स्ट नंबर कॅल्क्युलेशन ऑफ रँक कोरिलेशन. ठीक आहे, मग आता फॉर्म्युला माहित आहे आपल्याला डी आर के इज इक्वल टू आर के वन इज इक्वल टू, कारण आर के आपल्याला तीन वेळेस काढावा लागेल त्यामुळे इथं आर के वन इज इक्वल टू वन मायनस सिक्स सिग्मा डी वन चा स्क्वेअर अपॉन एन चा क्यूब मायनस एन. काय फॉर्म्युला आपल्याकडे आर के वन इज इक्वल टू वन मायनस सिक्स सिग्मा डी वन चा स्क्वेअर अपॉन एन चा क्यूब मायनस एन. हा फॉर्म्युला इथं प्राइस टाकू आपण. आता आर के वन इज इक्वल टू वन सेम जसा तसा सिक्स जसा जसा सिग्मा डी वन स्क्वेअर, सिग्मा डी वन स्क्वेअर आपल्याकडे सिग्मा डी वन चा स्क्वेअर आहे 200 200 इथं ब्रॅकेट मध्ये 200 अपॉन मध्ये एम. आता एन आपल्याला माहिती नाही एन कसा शोधत होतो, एन म्हणजे आपल्या हे नंबर ऑफ सीरीज राहतो जेवढं सीरीज दिलेलं असतं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कुठल्या पहिल्या सीरीजचं घ्या लास्टच्या सीरीजचं घ्या कुठल्या सीरीजचं घ्या एन आपल्याला भेटून जातो 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, n भेटला आपल्याला 10. आता इथं n भेटला 10 10 चा क्यूब मायनस 10. ठीक आहे, मग आता समोर स्टेप r k 1 इज इक्वल टू हा 1 लास्टला मायनस या दोघांचा मल्टिप्लाय 6 ऑफ 6 इनटू 200 1200 6 गुणिले 200 येतात 1200 आपल्याकडे अपॉन या 10 चा क्यूब 10 चा क्यूब भेटतो आपल्याकडे 1000 1000 मायनस 10 सेम जसेच्या तसेच आर के वन इज इक्वल टू आर के वन इज इक्वल टू वन म्हणजे फर्स्ट आन्सर काढतो म्हणून वन वन हा फॉर्म्युला आपला मायनस. आता काय करू आपण या 12 ला डिवाइड बाय 1000 वर 10 मायनस केले 990. ठीक आहे, मग आता इथं फायनल आन्सर आर के वन इज इक्वल टू 1 मायनस आता या 1200 नी या 990 ला काय करू आपण डिवाइड करू आपल्याकडे आन्सर भेटते 1.21. आन्सर काय भेटला आपल्याला 1.21 आर के 1 इज इक्वल टू यामधून या 1 मधून आपण 1.21 मायनस केले तर हा 1 लार्ज पडतो आणि संख्या काय होते जास्त होते म्हणजे आपला आन्सर आपल्याला मायनस मध्ये मायनस 0.21 काय भेटलं फायनल आन्सर आपल्याला मायनस 0.21. परंतु कशाचं आर के वनचं रँक कोरिलेशनच्या डिफरन्सच्या वनच्या स्क्वेअरचं पहिला आन्सर भेटला आपल्याला 0.21. खाली लिहू आपण देअर इज नेगेटिव्ह डिग्री कोरिलेशन नेगेटिव्ह डिग्री कोरिलेशन एक्स अँड वाय सिरीज कुठल्या सिरीजचं एक्स अँड वाय सिरीजचं आन्सर भेटलं आपल्याला मायनस 0.21 काय भेटलं आपल्याला मायनस 0.21 कुठल्या सिरीजचं या सिरीजवरून आपण आन्सर काढलं फॉर्म्युला टाकला सर्वांना 1 1 लावलं आपण कारण इथं डी वनचा स्क्वेअर पासून घेतला त्यामुळे वनचा आन्सर आर के वन इज इक्वल टू मायनस 0.21 भेटला आपल्याला. ठीक आहे, याचप्रमाणे आपल्याला आता डीचा डी टूचं काढायचं आपल्याला डी स्क्वेअर टूचं डी स्क्वेअर याचं. ठीक आहे, डी थ्रीचा स्क्वेअरचा आन्सर काढायचा. ठीक आहे, याप्रमाणे जसं आपण हे आन्सर काढलं त्याचप्रमाणे आपल्याला यांचं आणि यांचं पण आन्सर काढायचं डी चा स्क्वेअर हा घ्यायचा डी चा स्क्वेअर इथं हा घ्यायचा. ठीक आहे, तर आता आपण थर्ड नंबरचा आन्सर काढू. ठीक आहे, आता थर्ड नंबरचा आन्सर काढता वेळेस सॉरी सेकंड नंबरचा आन्सर काढता वेळेस फॉर्म्युला आपल्याला हाच लागेल. काय ते फॉर्म्युला हाच लागेल. ठीक आहे, जसं की आता आपण इथं हे मोर आपण परत लिहू मग आता आपल्याला टाकावं लागेल इथं सेकंड नंबर काय टाकावं लागेल सेकंड नंबर कॅल्क्युलेशन ऑफ रँक कोरिलेशन सेकंड नंबरचं रँक कोरिलेशन. ठीक आहे, मग आता सेकंड नंबरचं रँक कोरिलेशन काढता वेळेस इथं आर के टू इज इक्वल टू इथं आर के टू इज इक्वल टू आता फॉर्म्युलामध्ये इथं हा 1 कंपल्सरी नाहीतर इथं पण 2 टाकसाल इथं 1च इथं काय लागेल आपल्याला 1 मायनस 6 सिग्मा डी 2 चा स्क्वेअर डी 2 म्हणजे आपण आता डी 1 झाला आता डी 2 घेणार आहोत डी 2 चा स्क्वेअर अपॉन यांचा क्यूब मायनस यन. ठीक आहे, इथं आर के टू इज इक्वल टू आर के टू इज इक्वल टू 1 मायनस
सिक्स सेम सिग्मा डी टू चा स्क्वेअर सिग्मा डी टू चा स्क्वेअर आहे आपल्याकडे 214 ब्रॅकेट मध्ये 214 अपॉन यांचा क्यूब यार किती आहे आपल्याकडे 10 10 बघितले होते आपण जसं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ठीक आहे इथं 10 चा क्यूब मायनस 10 आता समजू स्टेप आर के 2 इज इक्वल टू 1 मायनस यानी याला मल्टीप्लाय करू आपण 6 × 240 6 × 214 त्याचा आंसर भेटते आपल्याला 1284 1284 डिवाइड बाय 10 चा क्यूब आपल्याकडे 1000 मायनस 10 हे 10 तसे तसे खाली आर के 2 इज इक्वल टू 1 मायनस या 1284 डिवाइड बाय 990 ठीक आहे आता इथं आर के 2 इज इक्वल टू कारण दुसरा आंसर काढतो 1 मायनस काय लिहू आपण इथं 1 मायनस या 1284 ने 990 ला काय करायचं आपल्याला डिवाइड करायचं आहे 1284 ने 990 ला डिवाइड केलं तर आंसर भेटते आपल्याकडे 1.30 करेक्ट आहे 1.30 इथं आर के 2 इज इक्वल टू या 1 पेक्षा 1.30 काय जास्त आहे त्यामुळे आंसर भेटते आपल्याला -0.30 म्हणजे आंसर नेगेटिव्ह मध्ये आहे मायनस मध्ये आहे आर के 2 आपण कसं आर के 1 पण नेगेटिव्ह आला आर के 2 पण काय आला नेगेटिव्ह आला मग आपण खाली यायचं देयर इज नेगेटिव डिग्री देर इज नेगेटिव डिग्री कोरिलेशन देर इज नेगेटिव डिग्री कोरिलेशन वाय अँड झेड सिरीज कुठल्या सिरीजचं काढलं आपण ते वाय आणि झेड सिरीजचं देर इज नेगेटिव डिग्री कोरिलेशन कॉमा वाय अँड झेड सिरीज फुल स्टॉप ठीक आहे हे भेटलं आपल्याला डी टू वरून आन्सर काढलं आपण ठीक आहे याचप्रमाणे आता आन्सर काढायचं आपल्याला डी थ्रीचं कसं आन्सर काढायचं आपल्याला डी थ्रीचं जसं आपण कॅल्क्युलेशन ऑफ रँक कोरिलेशन काढलं फर्स्टचं काढलं सेकंडचं काढलं आता आपल्याला आन्सर काढायचं आहे थर्डचं ठीक आहे मग आता थर्डचं आन्सर काढणार परत आपल्याला आता युक्त लिहावं लागेल कॅल्क्युलेशन ऑफ रँक कोरिलेशन ठीक आहे तर आता आपल्याला थर्ड नंबरचं कॅल्क्युलेशन काढायचं आहे कॅल्क्युलेशन ऑफ रँक कोरिलेशन जसे आपण दोन फॉर्मुले टाकून दोन कॅल्क्युलेशन सॉल्व केले आता थर्ड नंबरचं कॅल्क्युलेशन आर के 3 इज इक्वल टू फॉर्म्युला आपला तोच 1 मायनस 6 सिग्मा डी 3 चा क्यूब अपॉन एन क्यूब मायनस एन ठीक आहे मग आता आपण इथं प्राइस टाकू आर के 3 इज इक्वल टू 1 मायनस 6 सेम जसा तसा सिग्मा डी 3 चा स्क्वेअर इथं दिलेलं आपल्याला 60 16 अपॉन यन आपल्याला माहितीच आहे 10 चा क्यूब मायनस 10 इथं आर के 3 इज इक्वल टू 1 मायनस 6 × 36 360 इथं 1000 ठीक आहे मायनस 10 1000 याचा क्यूब किती येतो 1000 मायनस 10 तसेच्या तसेच इथं आर के 3 इज इक्वल टू 1 मायनस 360 अपॉन 1000 मधून 10 मायनस केले 990 ठीक आहे आता समोरची स्टेप आर के 3 इज इक्वल टू 1 मायनस याने याला डिवाइड केल्यानंतर 360 डिवाइड बाय 990 360 डिवाइड बाय 990 डिवाइड केल्यानंतर आपल्याकडे आंसर भेटते 0.36 किती भेटते आंसर आपल्याकडे 0.36 आता हा 1 मोठा आहे हे लहान आहेत म्हणजे इथं आर के 3 इज इक्वल टू आंसर भेटला आपल्याला प्लस मध्ये 0.64 किती भेटला आंसर आपल्याला आर के इज इक्वल टू 0.64 मग आपण खाली एक लाईन लिहून घेऊ देअर इज कशामध्ये आन्सर आला आपला पॉझिटिव्ह मध्ये पॉझिटिव्ह डिग्री कोरिलेशन काय लिहू आपण पॉझिटिव्ह डिग्री कोरिलेशन पॉझिटिव्ह डिग्री कोरिलेशन कुठलं कोरिलेशन आलं पॉझिटिव्ह डिग्री आपल्याकडे कुठल्या कुठल्या सिरीजचं एक्स अँड झेड सिरीज एक्स अँड झेड सिरीज लास्टची पहिली आणि लास्टच्या सिरीजचं कॅल्क्युलेशन काढलं ना आपण त्यामुळे एक्स अँड झेड सिरीज ठीक आहे
याचप्रमाणे आपला टोटल एग्जांपल इथं काय झालेलं आहे, सॉल्व झालेलं आहे. याच प्रकारे तुम्हाला सेम असं थ्री रँक किंवा थ्री जज वाला एक्झाम्पल आलं ते इथं समजून घ्यायचं. ते सेकंड मेथडचं एक्झाम्पल आहे आणि ते एक्झाम्पल आपल्याला तीन तीन वेळेस सॉल्व करावं लागते. किती वेळेस? तीन वेळेस. ठीक आहे, याचप्रमाणे आणखी होमवर्क एक्झाम्पल होमवर्क सोडवा.